नवी मुंबई के विधायक गणेश नाइक ने एरोली टोल नाके का दौरा किया। उनका कहना है कि टोल नाके के रास्तों की हालत बहुत ही खराब है। कुछ जगह पर मरम्मत की गई है लेकिन बाकी हिस्से वैसे ही हैं। गणेश नाइक ने चेतावनी दी है कि अभी तो वह सिर्फ जायजा लेने आए हैं, लेकिन यदि रास्तों की स्थिति में सुधार नहीं हुआ तो तीव्र आंदोलन किया जाएगा। हे बघा, मागच्या आठवड्यामध्ये माननीय आयुक्त अभिजीतजी बांगर साहेबांना मी सांगितलं होतं की नवी मुंबईला जोडणारे जे रस्ते आहेत ते महापालिकेचे मेजॉरिटी रस्ते आहेत, परंतु काही ठिकाणी PWD, MSRDC, सिडको, MIDC, PWD यांचेसुद्धा रस्ते त्या ठिकाणी क्रॉस होतात, आणि म्हणून सर्व अधिकाऱ्यांशी ऑनलाईन मीटिंग करा आणि नवी मुंबईच्या कनेक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेणाऱ्या सर्व यंत्रणांना आपल्या भागातील रस्त्यांना पडलेले खड्डे, डिवायडर काय ठिकाणी तुटलेले आहेत, काय ठिकाणी लाईट्स त्या ठिकाणी निकामी झालेले आहेत, आणि म्हणून आता ह्या दिवा ऐरोली ब्रिजवरच्या या परिसरात असलेल्या अधिकारी वर्गांना मी भेटलो, त्यांना मी सांगितलं, विनम्रपूर्वक सांगितलेलं आहे की बाबा तुम्हाला काय आम्ही येणार त्याची कल्पना नसेल, परंतु आज आम्ही येऊन सांगतो की आज रविवार आहे, पुढच्या रविवार परत पुन्हा एकदा चक्कर मारू, तोपर्यंत ह्या ब्रिजवर असलेल्या सगळ्या लाईट्स संध्याकाळी बंद असतात आणि त्या लाईटने त्या डल असतात, डल म्हणजे त्या लाईट नावापुरत्या लाईट्स आहेत। जरा आपण अधिकारी वर्ग ऐकताना ते लाईट प्रखर पाहिजे, प्रखर, नुसत्या नावापुरत्या लाईट नको आहेत। त्याचबरोबर जरी मुंबई महापालिकेचा हा भाग असला तरीसुद्धा रस्त्याचं काम MSRDC मार्फत त्या ठिकाणी जी यंत्रणा राबवते त्यांचं काम आहे हे रस्ते दुरुस्त करणे, ते नवी मुंबई महापालिकेतले असोत किंवा मुंबई महापालिकेतले असोत। आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं अधिकारी वर्गाला मी सांगितलेलं आहे की तुम्ही वरिष्ठांशी संपर्क साधा, गणेश नाईक इथले आमदार येऊन त्यांनी आम्हाला ह्या या गोष्टी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत, अडचण असेल तर तुम्ही मला कळवा असं पण त्यांना मी सांगितलेलं आहे, जेणेकरून ह्या ज्या जनतेला सतावणाऱ्या खड्ड्यामध्ये स्कूटर गेल्यानंतर स्कूटरवाला पडतो, मागून येणारी ट्रक त्याच्या अंगावरून जाते, कोणाचे हात पाय तुटतात, कोणाला जीवानिशी जावं लागतं, आणि ह्या गोष्टी टाळण्याकरता त्या ठिकाणी ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे। माननीय आयुक्तांना मी सांगितलं होतं आणि जर का नाही झालं तर आम्ही उग्र आंदोलन करू म्हणून सांगितलं होतं। आज फक्त मी पाहणी करण्याकरता आलेलो आहे, पुढच्या वेळेला येणार तो उग्र आंदोलन करण्याकरता येणार, एवढं आपल्याला मी सांगतो। नमस्ते। संध्या श्रीवास्तव, ग्लोबल चक्र न्यूज, नवी मुंबई।